हॅलो नमस्कार स्वागत आहे सर्वांचे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हूक अडकवण्यासाठी जे आपण लुप्स बनवतो ते डायरेक्ट मशीनवर कसे तयार करायचे हे दाखवणार आहे आणि हा ब्लाउज पूर्ण स्टिच करून माझा रेडी आहे हूकपट्टी आयपट्टी सगळं करून घेतलेलं आहे मी आणि याचा स्टिचिंगचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे तुम्ही नक्की जाऊन बघा तर सर्वात आधी आपण जी पट्टी तयार केलेली आहे त्याची हे बघा ही जी शिलाई मी मारलेली आहे ही मोठी शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे जेव्हा आपण लुप्स बनवतो त्याच्यानंतर जे मधली शिलाई आपल्याला ही उसवून टाकावी लागते त्याच्यासाठी ही शिलाई मोठी घ्यायची आहे आणि या पट्टीच्या आपण आधी समान भाग करून घ्यायच्या आहेत पट्टी जितकी लांबीची असेल त्या हिशोबानं तुम्ही लुप्स बनवण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे हे बघा मी सुलट बाजूनं दाखवते तुम्हाला डबल फोल्ड केली आहे पट्टी मी मधून आणि दोन्ही टोकाला दोन मार्किंग करून घ्यायचे आहेत गळ्याच्या बाजूचं एक आणि कमरेच्या बाजूचं एक अशा पद्धतीनं त्याच्यानंतर एक सेंटरला करून घ्यायचं आणि परत आपण आता ही पट्टी परत फोल्ड करून घ्यायची आणि जिथं फोल्ड केला आहे आपण त्याच्या दोन्ही बाजूला मागं आणि पुढं दोन लाईन्स मारून मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीनं असे हे पाच लूप्स बनवलेले आहेत मी हे बघा बघताय तुम्ही क्रॉसपट्टीवर एक यायला पाहिजे आणि क्रॉसपट्टीच्या खाली दोन किंवा तीन आणि पट्टीच्या वर दोन किंवा तीन पाच किंवा सहा लुप्स तुम्ही बनवू शकता जितकी पट्टी तुमची असेल त्या हिशोबानं तुम्ही हे अगोदर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग आपण लुप्स बनवायला घ्यायचे आहेत हे बघा क्रॉसपट्टीवर एक आला त्याच्याखाली दोन केलेत मी आणि त्याच्यावर दोन केले आहेत अशा पद्धतीनं हे पाच लूप्स मी तयार करून घेतलेले आहेत मार्किंग झालेलं आहे आपल्याला आता आपण हे स्टिच कसं करायचं आहे हे बघूया आता वरच्या बाजूनी आपलं गोट किंवा पायपिंग करून रेडी आहे आणि त्याची एक शिलाई पण तिथं आपली आलेली आहे दिसते तुम्हाला तर आता हे म ब्लाऊज फिरवून घेते मी जिथं आपली ही शिलाई पायपिंगची शेवट झालेलं आहे तिथं मी सुई लावणार आहे मशीनची आणि तिथून मी शिलाई मारायला सुरू करणार आहे तर शिलाई घेताना आपण सेटिंगमध्ये एक नंबरची शिलाई लावायची आहे अगदी बारीक हे बघा जिथं शिलाई आपली पायपिंगची संपलेली आहे तिथून सुरू करणार आहे मी टोकापासून आणि पाव इंचाचं एक मार्किंग करून घेणार आहे पाव पाव इंचाचंच आपल्याला लुप्स बनवायचे आहेत हा जो एक नंबर आहे त्याच्या पुढच्या दोन लाईन्स म्हणजे पाव इंच एवढंच अंतर आपल्याला लूपसाठी घ्यायचं आहे मार्किंग करून घ्यायचं म्हणजे जिथं मार्किंग केलं आहे तिथंपर्यंत आपल्याला शिलाई मारून घेता येते हे बघा डबल फोल्ड करत जायचं प्रत्येक वेळी सुरुवातीला आणि शेवटी जिथं मार्किंग केलं आहे तिथंपर्यंत यायचं डबल लॉक करून घ्यायचं आणि सुई खाली घुसवायची आहे तिथं आणि परत आपण ब्लाऊज फिरवून घ्यायचा सरळ स्ट्रेट यायचं पुढं जिथं आपलं सेकंड दुसऱ्या लूपचं मार्किंग केलं आहे तिथंपर्यंत यायचं परत सुई खाली घुसवायची ब्लाऊज फिरवून घ्यायचा आणि परत क्रॉसमध्ये जिथं आपलं मार्किंग केलेलं आहे लूपचं दुसऱ्या तिथं क्रॉस लाईन घ्यायची हे बघा अशा पद्धतीनं व्ही शेप किंवा यू शेप तुम्ही देऊ शकता परत पाव इंचाचं एक मार्किंग करून घ्यायचं आपण तिथं मार्किंग केलं की आपल्या लक्षात येतं कुठंपर्यंत आपल्याला शिलाई घेऊन यायचं आहे हे बघा डबल लॉक करायचं प्रत्येक वी आणि आता आपण पुढचा लूप्स करून घ्यायचा अशा पद्धतीनं हे पाच लूप्स बनवून घेते बघा मी खूप सोपी पद्धत आहे पटकन होतं काम तुमचं हातावर कराय जरा वेळ लागतो ज्या कस्टमरना डायरेक्ट मशीनवरचे लूप्स चालतात त्यांना आपण असे करून देऊ शकतो तर हा व्हिडिओ मैत्रिणींनो तुम्हाला कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असेच वेगवेगळे आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब बटन आहे ते प्रेस करा आणि त्याच्या शेजारी बेल आयकॉन आहे त्यालाही क्लिक करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे ज्या ज्यावेळी नवीन नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड होतील त्याच्या सगळ्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील हे बघा प्रत्येक ठिकाणी मी पावपाव इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे आपल्याला समजण्यासाठी सा प्रत्येक ठिकाणी डबल शिलाई घ्यायची डबल लॉक करून घ्यायचं म्हणजे शिलाई उसवत नाही आपली अशा पद्धतीनं आता हा शेवटचा लूप तयार करून घेते मी आणि हे अडतीस इंच छातीचं कटोरी ब्लाऊज मी स्टिचिंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे या ब्लाऊजचा तोही तुम्ही जर बघितला नसाल तर नक्की चॅनेलवर जाऊन बघा आणि अशा पद्धतीनं आता आपलं हे लूप्स करून तयार झालेले आहेत बघा ही लूप्स तयार आहेत करून आता आता जे लूप्सच्या दोन आपल्या शिलाई आहेत विशी त्याच्यामध्ये जी मोठी शिलाई आपली सुरुवातीची मारलेली आहे ती फक्त आपण उसवून काढायची एक दोन टाके तिथले उसवून काढले की तो पीस ओपन होतो तो भाग आणि तिथं आपल्याला हूक अडकवता येतो अशा पद्धतीनं हे बघा पाठीमागून पुढून कुठूनही तुम्ही शिलाईचं टोक उचलायचं आणि कट करून टाकायचं ते लगेच निघती त्याच्यासाठी आपण तिथं जराशी मोठी शिलाई घ्यायची अशा पद्धतीनं हे बघा दोरे कट करून टाकायचे हे इथं जे ओपन झालं ना तो पीस तिथं आपल्याला हूक अडकवायचा आहे अशा पद्धतीनं हे बघा दुसऱ्या लूपचं पण मी तुम्हाला शिलाई काढून दाखवत आहे फक्त मधला दोरा असतो तो वर उचलायचा आणि कट करायचा लगेच ओपन होतं ते अशा पद्धतीनं आपण सगळे लूप्स तयार करून घेत आहे मी आणि आता आपला हा ब्लाउजचा स्टिचिंगचा व्हिडिओ पण अपलोड झालेला आहे ऑलरेडी तुम्ही बघितला नसाल तर नक्की व्हिडिओला व्हिडिओ बघा चॅनेलला भेट द्या धन्यवाद